आपली भाकर मस्त तयार होते आहे आणि भाकरीसोबत खायला आपण एक मस्त डिश बनवत आहोत. आपली भाकर शेकून झाली का आपण मिरच्या गरम करणार आहोत, त्यानंतर सुकट भाजून घेणार आहोत. मस्त टम्म भाकर फुगलेली आहे. ही जी चटणी बनवते मी स्पेशली ती यासाठी आहे की जेव्हा तुमच्या तोंडाला चव नसेल आणि तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तेव्हा ही नक्की खा. चला आता मिरच्या भाजून घेऊया. सुखट निवडून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये खडेबिडे नसले पाहिजेत. मिरच्या बघा मस्त भाजून रेडी झालेल्या आहेत. चटचट आवाज येतच असेल. हा हा मिरच्या बघूनच तोंडाला पाणी येतंय कारण आपण तिखट झणझणीत खाणारे, तिखट झणझणीत प्रिय असणारे लोक आहोत, महाराष्ट्रीयन लोक आहोत. आपल्याला मिरची बघून आनंद होतो. त्या मिरच्या बाजूला काढून ठेवूयात आणि सुकट भाजून घेऊया. सुकटही मस्त भाजून घ्यायची आहे. सुकट भाजताना ती जास्त जाळून देऊ नका. 1 ते 2 मिनटं अशी हलक्या हाताने भाजून घ्यायची. आपली सुकटही भाजून रेडी झालेली आहे. ती पण आता बाजूला काढून घेऊया. मस्त सुकटीचा सुगंध येतोय. जे नॉन व्हेजिटेरियन असेल त्यांना आवडत असेल हा सुगंध. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, भाजलेल्या मिरच्या आणि भाजलेली सुकट पण आणि मीठ, चवीपुरतं मीठ घेऊन मस्तपैकी सुकट मिक्सरला बारीक वाटून घ्या. ओबडधोबडच वाटायची, बारीक नाही वाटायची, ओबडधोबडच वाटून घ्या. आपण ओबडधोबडच वाटून घेतलेली आहे सुकट. पॅनवर 1 फळी तेल टाकायचं आहे आणि मिक्सरला वाटलेली सुकट रफ वाटलेली आहे, बारीक नाही. मस्तपैकी फ्राय करायची आहे आणि मिक्सरला एकदम तिला कडक भाजायची आहे. कडक म्हणजे 2 ते 3 मिनटं मस्तपैकी फ्राय करून घ्या. तेलामध्ये मस्त फ्राय करायचे आहे 2-3 मिनटं. हा 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 मस्त सुगंध सुटला आहे आणि 2-3 मिनटानंतर गॅस स्विच ऑफ केलेला आहे. आपली सुकटीची चटणी तयार झालेली आहे. तर नक्की बनवा आणि खा, भाकरीसोबत खा आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, हॅव अ नाईस डे. चला तर सुकटीची चटणी एन्जॉय करूया. Take care.